आजही 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक मध्ये नव्याने बांधकाम झालेल्या उड्डाणपुलाला शिवाजी महाराजांचं नाव देण्यासाठी मराठा संघटनेने आंदोलन केलं। मराठा संघटनेने आज आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा नामकरण फलक झळकावला। या पुलाचा एक टप्पा अजूनही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही, त्याआधीच नामकरणाचा मुद्दा तापण्यास सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्यानं हे आंदोलन केल्याचा दावा मराठा संघटनेने केलाय। तसंच भविष्यात सुचवण्यात येणाऱ्या प्रत्येक नावाला मराठा महासंघटनांचा विरोध असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय। नेहमी प्रशासनाच्या मागे लागून बाबा याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, त्या याला प्रशासन टाळाटाळ करते। त्यापेक्षा आम्ही आज शिवजयंतीचं औचित्य साधून डायरेक्ट आम्ही बॅनर बनवून पुलाला नामकरण देऊन टाकलेलं आहे। शिवसेनेचीच मुळात ही मागणी आहे की माननीय शिवसेना प्रमुखांचं नाव या उड्डाणपुलाला दिलं जावं आणि शिवसेना देखील या बाबतीमध्ये आग्रही आहे आणि माननीय शिवसेना प्रमुखांचं नाव या उड्डाणपुलाला दिलं जावं अशी आमची मागणी पूर्वी होती, आता आहे आणि यापुढेही असणार आहे। माननीय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत, परंतु शिवसेना प्रमुख देखील हे शिवसेनेचं नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदुस्थानी हिंदू जनतेचं दैवत आहे, त्यामुळे आमची मागणी आजही कायम आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।